देशातील नंबर वन शहरामध्ये गुंतवणूक करायची आहे? नंबर वन गुणवत्तेचं घर, रो हाऊस, ऑफिस, दुकान गाळा शोधताय? मग डोळे झाकून तुमच्यासाठी नंबर एकचा पर्याय आहे, नंबर वन लोकेशन्स, नंबर वन क्वालिटी। त्यामुळे श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप बनला आहे गुंतवणुकीचा नंबर वन पर्याय। सांगलीमध्येही मल्टीब्रँड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉल बुकिंग सुरू। विटात थैमान प्रेमाचं या शॉर्ट फिल्मचे पोस्टर लॉन्च सोहळा संपन्न। प्रेमासाठी हद्दपार करणारी थैमान प्रेमाचं ही नवीन शॉर्ट फिल्म आपल्या भेटीला येत आहे। त्याचा काल पोस्टर लॉन्च सोहळा हा कोकणकडा येथे संपन्न झाला। प्रिया अभि फिल्म निर्मित थैमान प्रेमाचं या शॉर्ट फिल्मचं कथा संवाद दिग्दर्शन अभिषेक भिंगारदेवे याने केले असून यामध्ये मुख्य भूमिकेत तुषार बाबर आणि प्राजक्ता झोरे असणार आहेत। ही शॉर्ट फिल्म OTT प्लॅटफॉर्मवर, MX प्लेअरवर, नेटफ्लिक्स, यूट्यूबवर पाहायला मिळणार आहे। धर्मांध वृत्तीच्या विरोधात लढाईसाठी जनतेने सज्ज व्हावे, शरद पवार। देशात धर्माच्या नावावर माणसा माणसामध्ये अंतर वाढविण्यात काही लोक धन्यता मानत आहेत अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव न घेता राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केली। धर्मांध वृत्तीच्या विरोधात लढाई करण्यासाठी सर्वांनी सज्ज राहावे असे आवाहन करतानाच पवार यांनी माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांच्या अनुभवाचा वापर राज्य पातळीवर करून घेतला जाईल अशी ग्वाही देखील दिली। शरद पवारांच्या हस्ते लोकार्पण झालेल्या अहिल्यादेवी होळकर पुतळ्याला दुग्धाभिषेक। काल सांगलीत अहिल्यादेवी होळकरांच्या पुतळ्याचं लोकार्पण माजी मंत्री शरद पवार यांच्या हस्ते झाले होते। शरद पवार यांचे हात अहिल्यादेवी यांच्या पुतळ्याला लागल्यामुळे या पुतळ्याचा धनगर समाजातील तरुणांनी दुग्धाभिषेक केला। जत बार असोसिएशनच्या निवडी जाहीर। अध्यक्षपदी ॲडव्होकेट रमेश मुंडेंचा व उपाध्यक्षपदी ॲडव्होकेट RS ममहाणे यांची वर्णी। जत बार असोसिएशन वार्षिक निवडणूक 2022 अध्यक्षपदी ॲडव्होकेट रमेश मुंडेंचा व उपाध्यक्षपदी ॲडव्होकेट RS ममहाणे तर सचिवपदी संजय कुंभार यांची निवड करण्यात आली आहे। इलेक्शन कमिशनर म्हणून ॲडव्होकेट प्रकाश नाईक, चिदानंद मठपती यांनी काम पाहिले। अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात निवडणूक प्रक्रिया पार पडली। ॲडव्होकेट रणधीर कदम यांच्या नेतृत्वाखाली पॅनल लावण्यात आले होते। यावेळी ॲडव्होकेट SL खटाव, RS भोसले, VP भोसले, RR मुंडे, इर्षाद खतीब यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते। निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर माजी अध्यक्ष ॲडव्होकेट रणधीर कदम यांच्या हस्ते नवनिर्वाचित अध्यक्ष ॲडव्होकेट रमेश मुंडे यांचा सत्कार करण्यात आला। निवडणुकीचा निकाल सायंकाळी 5 जाहीर करण्यात आला। जत वकील संघटनेची सन 2022-23 या वर्षासाठी निवडणूक झाली आणि या निवडणुकीसाठी 60 सभासदांनी मतदान केलं आणि त्यात बहुमतानं माझी अध्यक्ष म्हणून निवड झाली आणि उपाध्यक्ष म्हणून माझे मित्र राजकुमार ममहाणे आणि सेक्रेटरी म्हणून माझे मित्र संजय कुंभार यांची बहुमताने निवडणूक झाली। आत्ता आमच्या वकील संघटनेला किंवा जत तालुक्यासाठी नवीन कोर्ट इमारत मंजूर झालेली आहे आणि ह्या कोर्ट इमारतीसाठी सर्वांनी प्रयत्न करावेत या आवाहनाला माझ्या सर्व सभासद मित्रांनी प्रतिसाद देऊन मला बहुमताने निवडून दिलं। आता आम्ही आमच्या न्यायालयाची नवीन बिल्डिंग ताबडतोब व्हावी यासाठी शासन दरबारी आणि उच्च न्यायालयात प्रयत्न करू अशी मी त्यांना ग्वाही दिलेली आहे आणि त्यासाठी हा आपण आमच्या वकील संघटनेची ही वार्षिक निवडणूक अतिशय खेळीमेळीच्या स्वरूपात पार पडली आणि सर्व आमच्या वकील संघटनेचे जे निवडणूक निर्णय अधिकारी होती त्यांनी सुनियोजित पद्धतीनं ही निवडणूक पार पाडण्यासाठी अतिशय कष्ट घेतले आहेत आणि त्यांच्या कष्टामुळं आणि सर्व सभासदांच्या सहकार्यामुळं ही निवडणूक अतिशय शांततेत आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली। विट्याची नाथाष्टमी होणार, ग्रामदैवत भैरवनाथाची यात्रा 2 कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे होऊ शकली नाही। यावर्षी बंधनमुक्त यात्रा भरविण्यास शासनाची हरकत नाही। विटेकर यात्रेसाठी उत्सुक आहे त्यामुळे यावर्षीची यात्रा मोठ्या उत्साहाने होणार आहे अशी माहिती माजी आमदार सदाशिवराव पाटील यांनी दिली।